रेशमा माने 24 तास एसएमएस न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। आता पाहूया सोलापुरातील व महाराष्ट्रातील घडामोडी। शहरामध्ये महापालिकेच्या विविध कारणांसाठी आरक्षित असलेल्या जागेपैकी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 3 जागेच्या ठिकाणी आरक्षणाप्रमाणे त्या ठिकाणी व्यापारी संकुलन उभारण्यात येणार आहे। त्याकरिता 3 जागा निश्चित केल्या आहेत। त्यापैकी बेगमपेठ, मटन मार्केट, पाछापेठ, भारतीय चौक येथील मंडई या ठिकाणी महापालिकेच्या वतीने व्यापारी संकुलनाची इमारत उभारण्यात येणार असून त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे। या इमारत बांधकामासाठी डिपॉझिट निश्चित केली आहे। तसेच प्रत्येक गाळा व मजल्यासाठी वेगवेगळे असणार आहे। त्याचबरोबर गाळा निश्चिती झाल्यानंतर रक्कम संबंधितांना भरावी लागणार आहे। या लिलाव प्रक्रियेच्या मध्ये सहभागी होण्यासाठी महापालिकेच्या वतीने 21 ऑक्टोबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे गाळाचे भाडे निश्चित करण्याकरिता लिलाव प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। त्यामध्ये पाछापेठ येथील लिलाव हे दुपारी 1 वाजता होणार आहेत। तसेच बेगमपेठ, मटन मार्केट येथील लिलाव दुपारी 2:30 वाजता होणार आहेत। यामध्ये सोलापूर शहरातील व्यापारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे आणि आपले गाळे निश्चित करावे। या 3 BOT प्रकल्प उभारण्यात येत आहेत। दरम्यान 2 वर्षात 4 टप्प्यांमध्ये 25% प्रमाणे 4 हप्त्यांमध्ये डिपॉझिटची रक्कम संबंधित व्यापाऱ्यांना आता भरता येणार आहे। याचबरोबर ही डिपॉझिट 30 वर्षानंतर पाहिजे असल्यास परत देण्याचा निर्णयही घेतला आहे। दरम्यान 4 टप्प्यात डिपॉझिट भरण्याची सवलत ही महापालिकेने दिली असल्याची माहिती नगर अभियंता संदीप कारंजे यांनी दिली। सोलापूर शहरामध्ये महापालिकेच्या विविध कारणासाठी आरक्षित असलेल्या जागेपैकी आपण सोलापूर महानगरपालिकेच्या 3 जागांच्या ठिकाणी आपण महापालिकेच्या आरक्षणाप्रमाणे त्या ठिकाणी आपण व्यापारी संकुलाची योजना साकारत आहोत। यासाठी आम्ही 3 जागा निश्चित केलेल्या आहेत। त्या जागेपैकी पहिली जागा जी आहे ती बेगमपेठ मटन मार्केटची आहे, दुसरी जी जागा आहे ती पाछापेठ बीफ मार्केटची जागा आहे आणि तिसरी जी जागा आहे ती भारतीय मंडई येथील भारतीय चौकातील ही जागा आहे। या 3 जागांच्या ठिकाणी आपण या महापालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही व्यापारी संकुलाचं इमारत बांधकाम करणार आहोत आणि इमारत बांधकामासाठी आम्ही यासाठी निश्चित हा असा NRD जे नॉन रिफंडेबल डिपॉझिट हा निश्चित केलेला आहे। प्रत्येक गाळ्यासाठी, प्रत्येक मजल्यासाठी तो वेगवेगळा असणार आहे। त्याचबरोबर आपल्याला या गाळ्याच्या बांधकामासाठी जो NRD आपल्याला प्रत्येक गाळेधारकाला तो भरावा लागणार आहे त्याचा गाळा निश्चित झाल्यानंतर, आणि त्यासाठी आम्ही त्या गाळेधारकांच्या अनुषंगाने, त्या गाळ्याच्या अनुषंगाने आपण त्याची जी काही रेंट किंवा भाडं आहे त्या भाड्यासाठी आम्ही आज लिलावचं नियोजन केलेलं आहे आणि हा लिलाव दिनांक 21 ऑक्टोबर 2022 रोजी हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये हा लिलाव होणार आहे। या लिलावाच्या वेळा मी आपल्याला आता सांगू इच्छितो। त्यामध्ये साखरपेठ इथल्या जागेच्या संदर्भात जी बांधकाम होणार आहे त्या बांधकामाचा कोटी जी NRD निश्चित केलेली आहे त्या NRDच्या रक्कम त्या निश्चित झालेल्या लाभार्थीला भरावी लागणार आहे। ते 4 टप्प्यात भरायची आहे आणि साधारणतः 2 वर्षाच्या कालावधीत ती रक्कम भरायची आहे। दरम्यान हा लाभार्थी निश्चित करण्यासाठी आम्ही जाहीर लिलाव इथे करत आहोत। या लिलावाच्या माध्यमातून नागरिकांनी या लिलावात भाग घेऊन त्या गाळ्यासाठी आपली जी बोली आहे भाड्याच्या दरासाठी ती बोली लावायची आहे। या लिलावाच्या वेळी सध्या महापालिकेला अपेक्षित असलेला जो भाड्याचा दर आहे तो आम्ही निश्चित केलेला आहे। त्या दराच्या पुढं आपल्याला ती बोली लावून आपण त्या या योजनेमध्ये सहभागी होऊ शकता। तर दुसरी जी जागा आहे ती आहे पाछापेठ येथील व्हीप मार्केटची आहे, त्याचा जो लिलाव होणार आहे तो दुपारी 1 वाजता होणार आहे। तिसरी जी जागा आहे ती आहे बेगमपेठ मटन मार्केटची आहे आणि त्या जागेचा लिलावाचा कालावधी जो आहे तो 21 तारीख आहे, दिनांक 21 ऑक्टोबर आहे आणि त्याचा लिलाव हा दुपारी 2:30 वाजता होणार आहे। तर या माध्यमातून मी आपल्या सर्व शहरवासियांना, नागरिकांना आवाहन करतो की महापालिकेची ही जी योजना आहे या योजनेमध्ये आपण सहभागी घ्यावं आणि आपल्या या लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घेऊन जास्तीत जास्त या लिलावाच्या स्पर्धेमध्ये उतरून या योजनेचा, महापालिकेच्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या जे स्वप्न आहे आपल्या व्यापाऱ्याचं किंवा व्यापारी संकुलामध्ये आपलं गाळा असण्याचं हे पूर्ण करण्यास हरकत नाही असं माझं मत आहे।